व्हॅलेंटाईन डे करता मावळ तालुक्यामधला गुलाब सज्ज झालाय. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातून विविध कॉर्पोरेट कंपन्यांसह सुमारे 150 शेतकरी हरितगृहांमध्ये फुलशेती करतायत. फुल उत्पादक कंपन्या आणि शेतकऱ्यांकरता व्हॅलेंटाईन डे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो, कारण त्या दिवशी गुलाबाच्या फुलाला सर्वाधिक मागणी आणि भावही मिळतो. त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी वर्षभर व्हॅलेंटाईन डेची वाट पाहत असतात. वर्षभरामधल्या व्यवसायाच्या 50-60% उलाढाल याच कालावधीमध्ये होते. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील गुलाब उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. फुलांचा रंग आणि आकारानुसार त्यांची प्रतवारी करून पॅकिंग केलं जात आहे. मावळ तालुक्यातील शेतकरी आता हरितगृहांमध्ये फुल शेती करू लागलाय आणि त्यामुळे फुलांची गुणवत्ता वाढली आहे. व्हॅलेंटाईन डेला गुलाब फुलांना मोठी मागणी असते, त्यामुळे दरवर्षी इथला शेतकरी व्हॅलेंटाईन डेच्या दृष्टीनं गुलाब शेतीचं नियोजन करतो. साधारणतः 1 ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये गुलाबाच्या झाडांची छाटणी केली जाते. तसंच या झाडांना बेडिंग केलं जातं. आवश्यकतेनुसार विविध प्रकारची खतं आणि औषधांची फवारणी केली जाते आणि त्यानंतर साधारणतः 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत या फुलांचं उत्पादन सुरू होतं. फुलांच्या आकारानुसार बाजारात दर मिळतो. 40 ते 60 सेंटीमीटर आकाराच्या फुलांना स्थानिक तसंच जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी असते. व्हॅलेंटाईन डे साठी लाल गुलाबाला जास्त मागणी असते. त्यामध्ये टॉप सिक्रेट या जातीला विशेष पसंती दिली जाते. त्या पाठोपाठ पिवळा, पांढरा, गुलाबी, नारंगी या रंगाच्या गुलाबांना मागणी असते. यावर्षी मावळ भागातील गुलाबांना जागतिक बाजारपेठेत प्रति फूल 12 ते 15 रुपये तर स्थानिक बाजारपेठेत 8 ते 10 रुपयांदरम्यान भाव मिळतोय. यावर्षी मावळ तालुक्यामध्ये वातावरण चांगलं असल्यामुळे गुलाब फुलाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. 1 ते 1.25 कोटी फुले निघाली आहेत, त्यात 60 ते 70 लाख आसपास निर्यात होतील व 50 ते 60 लाखाच्या आसपास मार्केटमध्ये विकले जातील. मावळ तालुक्यातील गुलाबांची हॉलंड, जपान, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, दुबई या देशांमध्ये निर्यात केली जाते. तालुक्यामध्ये सुमारे 250 हेक्टरवर पॉलीहाऊसच्या माध्यमातून फुलशेती केली जाते. त्यामध्ये जवळपास 200 हेक्टरवर गुलाब तर उर्वरित 50 हेक्टरवर जरबेरा, कार्नेश आणि अन्य फुलांची लागवड केली जाते. भारतामध्ये पॉलीहाऊसच्या माध्यमातून फुल शेती करण्यात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक लागतो तर दुसऱ्या क्रमांकावर मावळ तालुका आहे. मावळ तालुक्यामध्ये भारतामधलं पहिलं गुलाब उत्पादन 1992 सालापासून सुरू झालं. मावळ तालुक्यातील टाकवी या ठिकाणी ह्या पोलिओस सुरू झालं आणि काही कंपन्यांनी या ठिकाणी गुलाबाची निर्मिती सुरू केली होती. यानंतर 2000 सालानंतर काही शेतकरी वर्ग या क्षेत्रामध्ये उतरले आणि त्यांनी देखील गुलाबाचे उत्पादन घेण्यासाठी सुरुवात केलं. पोलिओसचं मोठं भांडवल पाहता शेतकऱ्यांनी अगदी थोड्या थोड्या प्रमाणात पोलिओ क्षेत्रामध्ये वाढ केली आणि तालुक्यात आज सुमारे 250 हेक्टरपर्यंत गुलाबाची शेती असून तालुक्यातनं व्हॅलेंटाईन डेसाठी सुमारे 50 ते 60 लाख गुलाब निर्यात होत असतो. 20 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत जागतिक बाजारपेठेत फुलांची निर्यात केली जाते. यंदा 24 जानेवारीपासून मावळ तालुक्यातील गुलाबांच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे. यंदा निसर्गानं साथ दिल्यामुळे गुलाब उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात 4 पैसे पडणार आहेत. लोणावळ्याहून विशाल पडाळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.